ठीक आहे. आज इंटीग्रल कॅल्क्युलस या पेपर वरती आहे. तर आपण पाठीमागच्या लेक्चर मध्ये या ठिकाणी बीटा आणि गॅमा फंक्शन हा नवीन चॅप्टर स्टार्ट केले आणि त्याचे काही एक्झाम्पल्स म्हणजे पहिले त्याचे काही बीटा फंक्शन्स आपण इथं सॉरी गॅमा फंक्शन आपण आधी स्टार्ट केलं. त्यानंतर आपण त्याचे काही रूल्स प्रूव्ह केले आणि त्यानंतर आपण त्याचे एक्झाम्पल्स या ठिकाणी सॉल्व करतो. तर आता गॅमा फंक्शन जे आहे तर ते इट इज डिनोटेड बाय दिस साइन गॅमा फंक्शन ऑफ एन इज इक्वल टू इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम 0 टू इन्फिनिटी e रेस टू मायनस एक्स एक्स रेस टू एन मायनस वन डी एक्स. तर हे त्याचं नोटेशन आहे. इथं एन असेल तर एन इथं घ्यायचं तर एन इज ग्रेटर दॅन 0. आता त्यानंतर आणखी काही ज्या प्रॉपर्टीज आहेत गॅमा फंक्शन ऑफ 1 असते गॅमा फंक्शन ऑफ 0 0 असते गॅमा फंक्शन ऑफ इन्फिनिटी इज इन्फिनिटी. त्यानंतर गॅमा फंक्शन ऑफ एन प्लस वन इज इक्वल टू एन रूट एन एन गॅमा फंक्शन ऑफ एन असते. तसंच गॅमा फंक्शन ऑफ एन प्लस वन इज इक्वल टू एन फॅक्टोरियल. त्यानंतर गॅमा फंक्शन ऑफ 1/2 इज रूट पाय. आता ही प्रूफ आपल्याला नंतर होणार आहे. त्यानंतर गॅमा फंक्शन ऑफ एन इंटू गॅमा फंक्शन ऑफ 1 - एन इज इक्वल टू π/sin(n)π आणि इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम 0 टू इन्फिनिटी ए रेस टू मायनस के एक्स e रेस टू मायनस के एक्स इंटू एक्स रेस टू एन मायनस वन डी एक्स इज इक्वल टू गॅमा फंक्शन ऑफ एन अपॉन के रेस टू एन. तर अशा रीतीने हे काही फॉर्म्युले आपण या ठिकाणी प्रूव्ह केले. तर आजचा आपला नवीन एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तर ते आहे इव्हॅल्युएट इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम 0 टू इन्फिनिटी एक्स रेस टू ए अपॉन ए रेस टू एक्स. तर हे एक्झाम्पल आपण इथं घेतलेलं आहे. तर हे एक्झाम्पल आपण सॉल्व करूया. तर ह्याच्यासाठी हे आपल्याला गॅमा फंक्शन मध्ये ट्रान्सफर करायचं आहे. त्या दृष्टीने आपण या ठिकाणी एक्स इज इक्वल ए रेस टू एक्स जे आहे तर त्याच्या जागी ई रेस टू टी पुट करू. म्हणजे पुट ए रेस टू एक्स इज इक्वल टू ई रेस टू टी हे पुट केल्यानंतर त्याला डिफरन्शिएट केलं तर या ठिकाणी आपल्याला ए रेस टू एक्स लॉग ए डी एक्स इथं मिळेल इज इक्वल टू ई रेस टू टी डी टी मिळेल. म्हणजे आपल्याला हे जे आहे ए रेस टू ए म्हणजे ही टर्म जी आहे तर ती पूर्णपणे आपल्याला टी मध्ये कन्वर्ट करायची. आता या ठिकाणी ए रेस टू एक्स म्हणजे ई रेस टू टी म्हणजे आपल्याला या ठिकाणी डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू टी डी टी अपॉन ए रेस टू एक्स इंटू लॉग ए असं मिळेल आपल्याला. म्हणजे डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू टी डी टी अपॉन आता ए रेस टू एक्स म्हणजे काय पडेल एकदा ई रेस टू टी डी टी आपण पुट केलं तर हे कॅन्सल होईल. म्हणजे डी एक्स इज इक्वल टू सॉरी लॉग ए म्हणजे डी एक्स इज इक्वल टू आपल्याला टी टी डिवाइडेड बाय काय मिळेल लॉग ए मिळेल. तर ही डी एक्स किंमत झाली या ठिकाणी आणि या ठिकाणी एक्स आता इथे एक्स ची पण किंमत आपल्याला काढावी लागेल. तर ए रेस टू एक्स इज इक्वल टू ई रेस टू टी आहे तर याच्यावरून इथं इथं दोन्ही साईडचा लॉग एरिथम घेतला तर एक्स लॉग ए इज इक्वल टू टी मिळेल आपल्याला टी लॉग ई म्हणजेच लॉग ई वन असतं. म्हणजे या ठिकाणी एक्स म्हणजे एक्स ची किंमत किती टी डिवाइडेड बाय लॉग ए मिळेल म्हणजे एक्स ची किंमत आपल्याला मिळाली किंवा टी इज इक्वल टू एक्स लॉग ए. आता दुसरं काम आपल्याला करायचं आहे इंटिग्रेशनचे लिमिट चेंज करायचे. तर त्यासाठी हे एक्स इज इक्वल टू लोअर लिमिट 0 असताना तर ह्याच्यावर बघा टी इज इक्वल टू 0 इंटू लॉग ए म्हणजे 0 आणि वेन एक्स इज इक्वल टू इन्फिनिटी म्हणजे अप्पर लिमिट इन्फिनिटी असताना ऑब्व्हियसली ह्या रिलेशनवरून टी इज इक्वल टू 1 इन्फिनिटीज आपल्याला मिळेल. याचा रीतीने इंटिग्रेशनचे लिमिट 0 टू इन्फिनिटीज आपल्याला इथं राहतील. आता आपण हे जे दिलेलं इंटिग्रेशन आहे एक्स व्हेरिएबल मध्ये तर एक्स व्हेरिएबल मधून याला टी व्हेरिएबल मध्ये आपण ट्रान्सफर करूयात आणि मग ते इव्हॅल्युएट करण्याचा किंवा त्या फंक्शन मध्ये आणण्याचा प्रयत्न करूयात. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम आता या ठिकाणी 0 टू इन्फिनिटी त्यानंतर एक्स आहे एक्स ची किंमत आपण इथे काढली आहे एक्स म्हणजे टी अपॉन लॉग ए टी अपॉन लॉग ए ब्रॅकेट एस टू ए डिवाइडेड बाय ए रेस टू एक्स. तर बघा ए रेस टू एक्स च्या जागी आपण ई रेस टू टी पुट केले त्यानंतर डी एक्स तर डी एक्स पण इथं आपण नियोजन केलंय विच इज डी टी डिवाइडेड बाय लॉग ए. तर अशा रीतीने आपण हे पूर्णपणे इंटिग्रेशन एक्स व्हेरिएबल मधून टी व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आता हे आपण इव्हॅल्युएट करणार आहे. आता यासाठी थोडं सिम्प्लिफिकेशन करू. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम 0 टू इन्फिनिटी आता वर टी तर टी रेस टू ए टी रेस टू ए डिनॉमिनेटरला लॉग ए ब्रॅकेट रेस टू ए लॉग ए रेस टू ए आणि हा ई रेस टू टी वरती न्यूमरेटरला लिहिला
तर इथे e रेस टू माइनस t, e रेस टू माइनस t आणि या ठिकाणी dt अपॉन log a, dt अपॉन log a असे लिहिणे आपल्याला मिळेल. आता यानंतर पुढे ही log a रेस टू a आणि हे log a त्या दोन्ही टर्म कॉन्स्टंट आहेत. सो वी कॅन टेक इट इन द आउट ऑफ इंटिग्रेशन, म्हणजे log a रेस टू या ठिकाणी घातांकाचा रूट वापरून a प्लस 1 येईल आणि इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम 0 टू इन्फिनिटी e रेस टू माइनस t इनटू t रेस टू a dt. आता हे जर इंटिग्रेशन आलेलं आहे आणि जर जर तुम्ही या फंक्शनच्या फॉर्म्युलेशन जर कंपेअर केलं तर या ठिकाणी e रेस टू माइनस x म्हणजे e रेस टू माइनस t आहे आणि जर व्हेरिएबल x रेस टू n माइनस 1 तर त्याऐवजी इथं t रेस टू a आहे. म्हणजे या ठिकाणी t रेस टू a या ठिकाणी आपण इथं कन्वर्ट केलेलं आहे. तर हे आपण ह्या फॉर्ममध्ये आपल्याला इथं मांडायचं एन मायनस वन पद्धतीनं. त्यासाठी आता वन अपॉन लॉग ए रेस टू ए प्लस वन इंटू इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम झिरो टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस पी टी रेस टू ए जे आहे तर त्याच्याऐवजी आपण ए या ठिकाणी प्लस वन मायनस वन असं आपण लिहिलं. कारण त्या फॉर्ममध्ये यावं म्हणून दिसावं म्हणून या फॉर्ममध्ये. म्हणजे आता याच्या जागी काही आय इज इक्वल टू वन अपॉन लॉग ए रेस टू एन प्लस ए प्लस वन इंटू. आता हे जे फंक्शन आहे किंवा हे जे इंटिग्रेशन आहे हे जर आपण याच्याशी मिळेल फॉर्म्युलाशी कम्पेअर केलं तर इथे जर गॅमा फंक्शन ऑफ इथं जसं एन आहे बघा इथं जसं एन आहे तर एनच्या जागी इथं ए प्लस वन आहे ए प्लस वन झालं. म्हणजे फायनली आन्सर आपल्याला काय मिळालं गॅमा फंक्शन ऑफ ए प्लस वन अपॉन लॉग ए रेस टू ए प्लस वन इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. तर असं आहे ना हे एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी इथं मिळेल. तर हे एक्झाम्पल्स या ठिकाणी असे व्यवस्थित सॉल्व करून किंवा लक्षात ठेवून आपल्याला इथं इव्हॅल्युएट करावं लागतील आणि हे जे रूल्स यूज करावं लागतील. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊयात. प्रूव दॅट रिसर्च एक्झाम्पल तुम्ही होमवर्की घेऊन काढा स्वतः सॉल्व करा आणि फॉर्मॅली पण बघा फॉर्मॅलिटी लिस्ट बनवा. नेक्स्ट एक्झाम्पल आहे प्रूव दॅट टू रेस टू एन इंटू गॅमा फंक्शन ऑफ एन प्लस वन अपॉन टू डिवाइडेड बाय रूट पाय इज इक्वल टू वन इंटू थ्री इंटू फाईव्ह इंटू डेल्टा एच टू एन मायनस वन इफ n is greater than 0. तर अशा ठिकाणी आपण नवीन एक्झाम्पल या ठिकाणी घेतलेलं आहे तर हे आपण या ठिकाणी प्रूव्ह करूयात. तर आता यासाठी आपण काय करू तर हे सुरुवाती प्रूव्ह करू कन्सिडर गॅमा फंक्शन ऑफ n प्लस वन अपॉन टू इज इक्वल टू. आता या ठिकाणी आपल्याला हा फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे गॅमा फंक्शन ऑफ n प्लस वन इज इक्वल टू एन इंटू गॅमा फंक्शन ऑफ एन. तर या फॉर्ममध्ये आपल्याला इथं ते मांडावं लागेल. तर आता यासाठी आपण या ठिकाणी गॅमा फंक्शन ऑफ एन प्लस वन आहे तर आता यासाठी आपण इथं गॅमा फंक्शन ऑफ एन प्लस आता हे जे वन अपॉन टू आहे तर ह्या वन अपॉन टू च्या ऐवजी आपण असं लिहूयात मायनस वन अपॉन टू प्लस वन. म्हणजे थोडक्यात हे एन एन म्हणजे ही जी टर्म आहे तर ही अशा पद्धतीने आपण लिहिली मायनस वन बाय टू प्लस वन म्हणजे ही शिफ्ट क्यू प्लस वन बाय टू येणार आहे. मग यानंतर पुढे हा फॉर्म्युला यूज केला तर बघा याच्याशी कम्पेअर करा गॅमा फंक्शन ऑफ एन प्लस वन इज इक्वल टू एन इंटू गॅमा फंक्शन ऑफ एन. तर इथं एनच्या ऐवजी इथं हे आहे एन मायनस वन अपॉन टू आहे म्हणजे इथं एन मायनस वन अपॉन टू इंटू गॅमा फंक्शन ऑफ
n minus 80 म्हणजे हा दुसरा पार्ट मला आपण इथे यूज केला आणि हे आपण या ठिकाणी केले आहे. आता यानंतर पुढे आता हे n minus 1/2 as it is सुरू करा. आता हे जर परत केस कन्वर्जन करा की इथे या फंक्शन ऑफ n minus 1/2 जे आहे तर त्याच्या ऐवजी या ठिकाणी आपण जर प्लस 1/2 लिहिलं किंवा minus 1/2 च्या जागी या ठिकाणी जर आपण -3/2 लिहिलं प्लस 1 लिहिलं -3/2 प्लस 1 असं जर आपण लिहिलं तर हे परत किती फॉर्म्युला येईल याच्यामध्ये या म्हणजे हा फंक्शन ऑफ n प्लस 1 तर आता हा n प्लस 1 झाला म्हणजे अशा रीतीने हे n minus 1/2 as it is परत हा इथे याच्यासाठी फॉर्म्युला यूज करा म्हणजे n minus 3/2 प्लस गॅमा फन आणि इनटू गॅमा फंक्शन ऑफ n minus 3/2 असं आपल्याला मिळेल. म्हणजे असं अल्टरनेटिव्ह म्हणजे कंटिन्युअसली आपण हा फॉर्म्युला यूज करतोय आणि हे आपण कन्वर्ट करतोय पुढे n minus 1/2 as it is n minus 3/2 पण as it is. आता परत त्याच्यासाठी काय येईल तर हे जर ऍडजस्टमेंट करा n minus 3/2 म्हणजे 5/2 प्लस 1 असं आपण कंटिन्युअसली हे यूज करतोय लक्षात घ्या. आता त्याच्याची इक्वल परत हा फॉर्म्युला इथे यूज करा म्हणजे हे n minus 1/2 as it is n minus 3/2 as it is तर याच्यासाठी हा याच्यासाठी हा फॉर्म्युलाशी कंपॅरिझन करा तर n च्या जागी कोण आहे n minus 5/2 म्हणजे n minus 5/2 इनटू गॅमा फंक्शन ऑफ n minus 5/2 तर अशा रीतीने ही प्रोसेस कंटिन्यू जर आपण केली तर आपल्याला या ठिकाणी n minus 1/2 n minus 3/2 n minus 5/2 असं करत करत लास्टला आपल्याला या ठिकाणी बघा तुम्ही 2n minus 5 म्हणजे हे सर्व ऑड नंबर्स या ठिकाणी मिळतील म्हणजे या ठिकाणी लास्टला 3/2 आपल्याला मिळेल फायनली त्यानंतर 1/2 मिळेल आणि त्यानंतर या फंक्शन ऑफ 1/2 असं आपल्याला फायनली लास्टला मिळेल म्हणजे एक एक आपण करणे इतर कमी कमी करत जातो आणि त्यानुसार आपल्याला असं मिळेल. आता यानंतर पुढे ही जी टर्म आहे एलएचएस जे आहे एन प्लस 1/2 एकदा आपण लिहिलं तर पुढे या गॅमा फंक्शन ऑफ एन प्लस 1/2 इज इक्वल टू आता इथं सिम्प्लिफाय करू म्हणजे 2n minus 1/2 तसंच 2n minus 3/2 त्यानंतर 2n minus 5/2 असं करत करत दॅट इज 3/2 इंटू 1/2 आणि गॅमा फंक्शन ऑफ 1/2 मीन्स √5 गॅमा फंक्शन ऑफ 1/2 ची व्हॅल्यू आपण इथं पुट केली जी असते √5. आता यानंतर पुढे या ठिकाणी नेक्स्ट स्टेप बघा तर गॅमा फंक्शन ऑफ एन प्लस 1/2 इज इक्वल टू आता या ठिकाणी 2n प्लस 1 आता हे आपण एवढंच की हे वरच जे आहे तर ते उलट लिहिले आणि हे रूट पाय कडे येत असला सत्य हे रूट पाय डिवाइडेड बाय √5 इज इक्वल टू या ठिकाणी 2n प्लस 1 हे बघा 2n प्लस 1 2n minus 1 आहे 2n minus 1 नंतर 2n minus 3 त्यानंतर डॅश डॅश या ठिकाणी 3 किंवा 5 इंटू 3 इंटू 1 असे म्हणजे उलट लिहिले आणि डिवाइड बाय आणि बघा 2 इथे 2 इथे 2 इथे 2 म्हणजे 2n सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन 2 इंटू 2 इंटू डिनॉमिनेटरला 2n झाला. आता फक्त हे 2n इथे असलं घ्या म्हणजे न्यूमरेटर आहे 2n इंटू गॅमा फंक्शन ऑफ एन प्लस 1/2 अपॉन √5 इज इक्वल टू 2n minus 1 2n minus 3 अप टू 5 इंटू 3 इंटू 1 म्हणजे या तरीके हे तर हे एक्झाम्पल लक्षात घ्या महत्त्वाचं एक्झाम्पल आहे आणि सोपं आहे तर हे फॉर्म्युले आपण यूज करतोय हे लक्षात ठेवलं तर या ठिकाणी इव्हॅल्युएट करा. आता यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे इव्हॅल्युएट इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम 0 टू इन्फिनिटी
नेक्स्ट एग्जांपल आहे इव्हॅल्युएट इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम 0 टू इन्फिनिटी x रेस्यू m इनटू log x रेस्यू n dx. तर हे एग्जांपल आता आपण इव्हॅल्युएट करू. तर x रेस्यू m इनटू log x रेस्यू n. तर बघा ह्या एग्जांपल मध्ये आपल्याला या ठिकाणी गॅमा फंक्शन मध्ये ह्याला आपल्याला ट्रान्सफर करायचे आणि गॅमा फंक्शन मध्ये ट्रान्सफर केल्यानंतर आपल्याला हे इंटिग्रेशन इजीली इव्हॅल्युएट करता येईल. ठीक आहे. आता याच्यासाठी आपण काय करू, सबस्टिट्यूशन यूज करू. तर या ठिकाणी x च्या ऐवजी ई रेस टू मायनस थ्री पुट करू. x च्या ऐवजी काय पुट करू, ई रेस टू मायनस थ्री. तर बघा पुट x इज इक्वल टू ई रेस टू मायनस थ्री. जर डिफरन्स एक केलं तर डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू मायनस थ्री इंटू मायनस वन म्हणजे मायनस थ्री आणि इंटू डी टी. तर डी एक्स ची किंमत झाली अशा ठिकाणी. आता या ठिकाणी आपल्याला पूर्ण प्रॉब्लेम हा टी मध्ये कन्वर्ट करायचा असतो. तर त्यासाठी लिमिट्स या ठिकाणी बघा. तर या ठिकाणी लिमिट जर आपण इथे घेतली म्हणजे ह्याचे, तर ज्यावेळेस वेन एक्स इज इक्वल टू झिरो तर ह्या फॉर्म्युल्यावरून बघा म्हणजे झिरो इज इक्वल टू ई रेस टू मायनस थ्री. म्हणजे या ठिकाणी दोन्ही साईडला लॉग घेतला म्हणजे लॉग झिरो येईल, लॉग झिरो इज इक्वल टू मायनस थ्री. आता लॉग झिरो ही डिफाईन होत नाही म्हणजे टी बरोबर इन्फिनिटी होईल या टाइमला. म्हणजे ज्यावेळेस एक्स बरोबर झिरो असेल त्यावेळेस टी बरोबर इन्फिनिटी येईल आणि वेन एक्स इज इक्वल टू इन्फिनिटी असेल तर या ठिकाणी आपल्याला त्या रिलेशनमध्ये किंमत टाका, इन्फिनिटी इज इक्वल टू ई रेस टू मायनस टी. आता या ठिकाणी इन्फिनिटी म्हणजे जर आपण इथं रेसिप्रोकल घेतला तर इथं झिरो येईल इज इक्वल टू ई रेस टू टी. म्हणजे ई रेस टू मायनस टीचा रेसिप्रोकल ई रेस टू टी आणि इन्फिनिटीचा रेसिप्रोकल या ठिकाणी झिरो येईल म्हणजे वन अपॉन इन्फिनिटी म्हणजे झिरो येईल. मग इथं जर आपण लॉग घेतला तर इथं ऑब्व्हियसली या ठिकाणी टी बरोबर काय येईल, झिरो येईल. म्हणजे अशा ठिकाणी नवीन लिमिट्स आहेत तर ते उलटे होतील म्हणजे इन्फिनिटी टू झिरो असं आपल्याला नवीन लिमिट्स या ठिकाणी मिळतील म्हणजे त्या प्रॉब्लेममध्ये. तर अकॉर्डिंग टू दिस सबस्टिट्यूशन सो आर इज इक्वल टू इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम बघा ना इन्फिनिटी टू झिरो. त्यानंतर पुढे इथं जिथे जिथे एक्स आहे तिथे तिथं ई रेस टू मायनस थ्री आणि त्याचा रेस टू एम. त्यानंतर लॉग एक्स आहे म्हणजे लॉग ई रेस टू मायनस थ्री आणि त्याचा रेस टू एम इंटू डी टी असं आपल्याला, सॉरी डी डी एक्स. डी एक्स म्हणजेच काय, ई रेस टू मायनस मायनस ई रेस टू मायनस थ्री डी टी अशा पद्धतीने आपल्याला इथं मिळेल हे फंक्शन मिळेल. आता यानंतर मी सिम्प्लिफिकेशन करू. सो आय इज इक्वल टू या ठिकाणी मी मायनस साईन बाहेर इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम झिरो टू इन्फिनिटी इथं ई रेस टू मायनस एम डी एम इंटू डी. तसं इथं लॉगचा तुम्ही यूज केला तर लॉग ई रेस टू मायनस थ्री म्हणजे मायनस थ्री लॉग ई म्हणजे लॉग ई वन असतंय. तर इथं लॉगचा तुम्ही यूज केला मायनस थ्री लॉग ई असं मिळेल आणि लॉग ई वन असतंय म्हणजे मायनस थ्री रेस टू एम राहील आणि ई रेस टू मायनस थ्री आणि डी टी असं आपल्याला मिळेल. ई रेस टू मायनस थ्री डी टी ॲज इट इज. आता यानंतर पुढं हे आपण या ठिकाणी थोडस इव्हॅल्युएट केलं तर आपल्याला या ठिकाणी आय इज इक्वल टू किंवा इकडे घेतो मी आय इज इक्वल टू मायनस प्लस केल सॉरी लिमिट्स इन्फिनिटी टू झिरो पाहिजे इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी टू झिरो आणि आता लिमिट चेंज करू म्हणजे मायनस प्लस केलं तर इथं इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम झिरो टू इन्फिनिटी. आता हे दोन टर्मचं सिम्प्लिफिकेशन होत आहे म्हणजे ई रेस टू मायनस एम डी आणि हे या ठिकाणी काय ई रेस टू मायनस कंसात एम प्लस वन इंटू टी असं मिळेल एम प्लस वन इंटू टी. त्यानंतर इथं मायनस टी रेस टू एम आहे म्हणजे मायनस वन रेस टू एम इंटू टी रेस टू एम असं सेपरेटली इथं आणि इंटू डी टी झालं. आता नेक्स्ट स्टेप या ठिकाणी आय इज इक्वल टू आता मी मायनस वन रेस टू एम कॉन्स्टंट बाहेर घेतलं इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम झिरो टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस एम प्लस वन इंटू टी
m plus 1 into t आणि into t raise to n आहे तर t raise to n मध्ये हा फॉर्मुला मांडला जातो n plus 1 म्हणजे t raise to n plus 1 minus 1 असा आपण इथे मांडलो into t ठीक आहे. आता हे जर इंटरवल जर आपण पाहिले तर हे जे इंटिग्रेशन आपला आलेला आहे तर ह्याच्याशी कंपेअर करा हे पहा तर हे लास्ट जो फॉर्म्युला काय दिलेला इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम 0 टू इन्फिनिटी e रेस टू माइनस के एक्स तर बघा इथे के च्या जागी माइनस एम प्लस वन आहे म्हणजे या फॉर्म्युलामध्ये के बरोबर कोण आहे माइनस एम प्लस वन आणि एन जो आहे तर एन च्या जागी या ठिकाणी एन प्लस वन आहे म्हणजे एन च्या जागी एन प्लस वन म्हणजे असं मनाच्या मनात समजायचं आणि डायरेक्ट इथे उत्तर द्यायचं आता आय बरोबर माइनस वन रेस टू एन इंटू गॅमा फंक्शन ऑफ एन एन म्हणजे एन प्लस वन अपॉन के रेस टू एन तर के म्हणजे कोण आहे या ठिकाणी एम प्लस वन आहे आणि रेस टू एन एन म्हणजे एन प्लस वन आहे तर हे असं त्याचं आन्सर येईल. तर न चुकता कंपॅरिझन करून या ठिकाणी त्याचं आन्सर तुम्हाला इथे लिहिता आलं पाहिजे. तर आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे देखा नेक्स्ट एग्जांपल आहे इफ रूट पाय अपॉन टू इंटू गॅमा फंक्शन ऑफ एन प्लस वन अपॉन टू डिवाइड बाय गॅमा फंक्शन ऑफ एन बाय टू प्लस वन इज इक्वल्स टू आय एन आय एन देन या टर्मला आय एन म्हटले देन शो दॅट n plus 2 is equal to n plus 1 upon n plus 2 ion and hence find I find hence find I ion. तर बघा हे एक्झाम्पल आपण थोडस मोठं आहे सोपं आहे फक्त एक बी प्रोसेस आहे आणि याच्यामध्ये काय करायचं हे नीट समजून घ्या. काय गिवन आहे फॉर्म्युला यूज करायचे समजून घ्या. तर या ठिकाणी आपण ही सुरुवात करताना लेट आय एन किंवा ते आय एन म्हणून आपल्याला दिलेलं आहे आय एन इज इक्वल टू अंडर रूट पाय बाय टू इंटू गॅमा फंक्शन ऑफ एन प्लस वन अपॉन टू डिवाइडेड बाय गॅमा फंक्शन ऑफ एन बाय टू प्लस वन. तर अशा रीतीने आपण हे आय एन आपण या ठिकाणी कन्सिडर केलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला या ठिकाणी ही जी टर्म आहे तर हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे. तर आता यासाठी म्हणजे याच्यावरून आपल्याला आय एन जे दिले तर त्या आय एन वरून आपल्याला आय एन प्लस टू ची किंमत जी आहे तर ती इथे अशी अशी लिहिली एन प्लस वन आपण एन प्लस टू इंटू आय एन अशी इथे ही प्रूव्ह करायचं आहे. तर त्यासाठी आपण काय करू रिप्लेस किंवा लवन नाव रिप्लेस एन बाय एन प्लस वन करू कारण आपल्याला आय एन च्या ऐवजी आय एन प्लस टू प्रो करायचे यासाठी एन च रिप्लेसमेंट एन प्लस टू न करू म्हणजे जिथे जिथे एन आहे तिथे तिथे एन प्लस टू टाकू आय एन प्लस टू इज इक्वल टू अंडर रूट पाय बाय टू ऍज इट इज इंटू अंडर रूट बघा एन च्या जागी एन प्लस टू प्लस वन अपॉन टू आणि अपॉन अंडर रूट सॉरी अंडर रूट नाही गॅमा फंक्शन गॅमा फंक्शन ऑफ गॅमा फंक्शन ऑफ एन बाय टू यांच्या जागी एन प्लस टू अपॉन टू प्लस वन तर हे पहा अशा रीतीने आपण हे फंक्शन जे आहे तर हे आपण या ठिकाणी एनच्या जागी एन प्लस टू या ठिकाणी सबस्टिट्यूट केलं
त्यानंतर याला आपण थोडंसं सिंपलीफिकेशन करू म्हणजे i n plus 2 is equal to under root pi by 2 into आता या ठिकाणी या फंक्शन n plus 2 म्हणजे इथे n plus 3 upon 2 येईल आणि आपण या फंक्शन या ठिकाणी डिनोमिनेटर ला आपण डिनोमिनेटर थोडा वेळ ऍडजस्ट करू हे पहा n plus 2 n plus 2 upon 2 plus 1 okay, as it is 2 n plus 2 upon 2 plus 1 अशा पद्धतीने as it is 2 आता ही जी टर्म आहे ही टर्म आपल्याला इथे n plus 1 मध्ये करायची म्हणजे हा फॉर्म्युला यूज करायचा आहे त्यासाठी त्या दृष्टीने तर त्यासाठी आपण इथे r n plus 2 is equal to under root pi by 2 as it is त्यानंतर या आपला फंक्शन ऑफ आता n plus 3 जी आहे तर n plus 3 ची जी टर्म आहे तर ती आपण या ठिकाणी थोडंसं स्प्लिट करू म्हणजे 3 च्या जागी आपण n plus 1 plus 2 केलं असं केलं 3 च्या जागी 1 plus 2 केलं आणि हा जो 2 आहे तर तो त्याला डिस्ट्रीब्यूट केला आणि याला डिस्ट्रीब्यूट केला हा 2 खालचा आणि डिवाइड बाय गॅमा फंक्शन n plus 2 upon 2 plus 1 as it is आता एक बाकी 2 ला 2 कॅन्सल होईल म्हणजे आपल्याला फायनली या ठिकाणी r n plus 2 बरोबर अंडर रूट पाय बाय 2 इनटू गॅमा फंक्शन ऑफ n plus 1 upon 2 plus 1 divided by gamma function of n plus 2 upon 2 plus 1 अशा रीतीने आपल्याला ही टर्म आपल्याला इथे मिळेल आता ही जी टर्म आहे तर ही टर्म मध्ये आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे बघा म्हणजे r n plus 2 as it is त्यानंतर अंडर रूट पाय बाय 2 पण as it is त्यानंतर या ठिकाणी हे पाहता की जी तुलना जी आहे तर याच्याशी जर तुम्ही केली तर इथं गॅमा फंक्शन ऑफ एन प्लस वन तर इथं एन म्हणजे एन प्लस वन आपण टू झालं आणि हे प्लस वन जर आहे तर याच्या जागी काय एन प्लस वन आपण टू इंटू गॅमा फंक्शन ऑफ एन एन म्हणजे एन प्लस वन आपण टू अशा तरीकेने डिनॉमिनेटरला देखील हा फॉर्म्युला आपण यूज करू तर काय मिळेल एन प्लस टू आपण टू इंटू गॅमा फंक्शन ऑफ एन प्लस टू आपण तर हा फॉर्म्युला आपण इथे यूज केला दोन्हीकडे तर बघा इथं वरती न्यूमरेटरला एन च्या जागी एन प्लस वन आपण टू आहे तो फॉर्म्युला वापरला डिनॉमिनेटरला एन च्या जागी एन प्लस टू आपण टू आहे प्लस वन म्हणजे हे तर तो फॉर्म्युला आपण इथे यूज केला आता यानंतर पुढे हे टू इफ दिस टू कॅन्सल आउट त्यानंतर आता काय शिल्लक राहील बघा आय एन प्लस टू आता हे फक्त व्यवस्थित मांडणी करू आपण म्हणजे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित लिहिता येईल आता एक बघा अंडर रूट पाय बाय टू ॲज इट इज नंतर इथं काय राहिलं एन प्लस वन किंवा ही टर्म आली घेऊया जे को करायच्या पुढे एन प्लस वन आपण एन प्लस टू ही टर्म म्हणजे बघा एन प्लस वन आपण एन प्लस टू आणि उरलेली टर्म या साईडला घेऊन इकडं अंडर रूट पाय बाय टू इंटू गॅमा फंक्शन ऑफ एन प्लस वन आपण टू आपण गॅमा फंक्शन ऑफ एन प्लस टू आपण टू टर्म सेपरेट केले झालं आता लास्ट स्टेप या ठिकाणी लक्षात आलं असत एन प्लस टू इज इक्वल टू एन प्लस वन अपॉन एन प्लस टू ही टर्म आहे एज इट इज आता ही जी टर्म आहे तर ही टर्म म्हणजेच काय तर आय एन आहे बघा या ठिकाणी जशी कंपॅरिझन करा तर इट इज नथिंग बट आय एन म्हणजे अशा रीतीने हे प्रूव्ह झालं फ्रॉम वन म्हणजे हा पहिला पार्ट या ठिकाणी प्रूव्ह झाला आपला नेक्स्ट प्रूव्ह आता दुसरा पार्ट म्हणजे काय तर आपल्याला आर व्हॅल्यू फाइंड करायचे आपल्याला काय फाइंड करायचे आर व्हॅल्यू तर आर व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी या ठिकाणी एन च्या जागी या ठिकाणी आपण काय करू थ्री पुट करू जेणेकरून इथे आर व्हॅल्यू मिळेल म्हणजे टू फाइंड आर व्हॅल्यू टू एन इक्वल टू थ्री बोला एन च्या जागी थ्री टाकली तर आर थ्री प्लस टू म्हणजे फाइव बरोबर थ्री प्लस वन म्हणजे फोर आपण 3 प्लस 2 म्हणजे 5 4 बाय 5 आणि आय 3 असं आपल्याला मिळतो 4 बाय 5 आय 3 आता या ठिकाणी आपल्याला आय 5 इज इक्वल टू 4 बाय 5 आय 3 तर आय 3 म्हणजे इथे 2 प्लस 1 आहे आय 3 बरोबर काय आहे 2 प्लस 1 किंवा 1 प्लस 2 येईल 1 प्लस 2 अशा पद्धतीने येईल का तर हा फॉर्म्युला परत आपल्याला यूज करता येईल म्हणून आता हा फॉर्म्युला आपण यूज करू किंवा हे कंपॅरिझन करू तर आय फाईव्ह इज इक्वल्स टू हे फोर बाय फाईव्ह ॲज इट इज
आता हे i 1 plus 2 जे आहे तर ह्या i 1 plus 2 मध्ये ही फॉर्म्युला यूज करा म्हणजे या ठिकाणी n बरोबर 1 झाला तर या ठिकाणी काय झालं 1 plus 1 upon 1 plus 2 आणि into i n n म्हणजे 1 झाला i 1 असा आपल्याला मिळेल i 1 झालं तर मग हे फाइनली सिंपलीफाय केलं i 5 बरोबर 4 5 5 इकडे 1 2 plus 3 मिळेल आणि i 1 काढण्यासाठी हे इक्वेशन यूज करूया ये n जसा की 1 टाकू म्हणजे अंडर रूट पाई बाय 2 इनटू गामा फंक्शन ऑफ या ठिकाणी n जसा की 1 टाकू 1 plus 1 upon 2 डिवाइडेड बाय या ठिकाणी 1 बाय 2 plus 1 फ्रॉम 1 म्हणजे 1 मध्ये मी किती मला पॉइंट टाकली जी की मला रिलेशन असते त्या मध्ये किंमत पुट केली तर इकडे कंटिन्यू करतो तर मग आधी सिंपलीफिकेशन करू म्हणजे i 5 इज इक्वल्स टू आता या ठिकाणी 4 2 झा 8 8 अपॉन या ठिकाणी 5 3 15 आपल्याला मिळेल त्यानंतर अंडर पाई बाय 2 पाई बाय 2 इनटू द गामा फंक्शन ऑफ या ठिकाणी 1 प्लस 1 म्हणजे 2 2 अपॉन 2 म्हणजे 1 मिळेल अपॉन इथे गामा फंक्शन ऑफ 1 बाय 2 प्लस 1 आता या ठिकाणी हा फॉर्म्युला यूज करा गामा फंक्शन ऑफ हे बाय बरोबर n प्लस 1 इज इक्वल टू n गामा फंक्शन ऑफ n तर हे बाय याची तुलना करा तर n म्हणजे इथे 1 बाय 2 आहे तर काय n गामा फंक्शन ऑफ n म्हणजे 1 बाय 2 गामा फंक्शन ऑफ 1 बाय 2 असे पुढे r बाय इज इक्वल टू आणि इथे ही दोन ला दोन कॅन्सल होईल म्हणजे 8 अपॉन 15 इथे रूट पाय आता गामा फंक्शन ऑफ 1 जो किती असतो 1 च असतो आपण गामा फंक्शन ऑफ 1 बाय 2 जे आहे तर ते रूट पाय असते इट इज रूट पाय झालं फायनली आय 5 इज इक्वल टू आपल्याला मिळेल रूट पाय कॅन्सल म्हणजे 8 अपॉन 15 असा आपल्याला याचं आन्सर मिळेल तर ही थोडंसं जे म्हणजे समजून घ्या स्वतः लिहून काढा लिहून घ्या आणि हे एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करा तर असे आणखी काही एक्झाम्पल या ठिकाणी दिलेले आहेत तर हे नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया प्रूव दॅट पण नेक्स्ट एक्झाम्पल आहे प्रूव दॅट ई रेस टू इंटिग्रेशन इज फ्रॉम 0 टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस x स्क्वेअर dx इज इक्वल टू अंडर रूट पाय डिवाइडेड बाय 2h अंडर रूट पाय डिवाइडेड बाय 2h तर हे नवीन एक्झाम्पल आपण या ठिकाणी प्रूव्ह करूया आता हे प्रूव्ह करण्यासाठी आपण या ठिकाणी सबस्टिट्यूशन करू किंवा त्या गामा फंक्शन मध्ये ट्रान्सफर करायच्या हेतून दृष्टिकोनातून त्याला आपण या ठिकाणी सबस्टिट्यूशन यूज करू म्हणजे पुट x स्क्वेअर जे आहे तर त्याच्या जागी p पुट करू आपण x स्क्वेअर च्या जागी टी पुट करू आता त्या डिफरन्स आहे म्हणून डी एक्स किंमत काढू तर एक्स स्क्वेअर कॉन्स्टंट एक्स
बघा x स्क्वेअर कॉन्स्टंट x स्क्वेअर का इक्वल टू 2x dx इज इक्वल टू इकडे dp मग आपल्याला इकडे dx ची किंमत आपल्याला एक काढावी लागेल म्हणजे फरक काय dx इज इक्वल टू dp डिवाइडेड बाय 2 ते 2 इथे खाली डिनोमिनेटर 2 x स्क्वेअर x असं बनते आपल्याला dx मिळेल पण हा dx आहे तर प्युअरली t मध्ये पाहिजे म्हणजे तर पूर्ण प्रॉब्लेम t मध्ये कन्वर्ट करता येईल तर त्यासाठी आपल्याला x ची किंमत काढावी लागणार आहे तर इथे दोन साईडचा रूट घेतला तर इथे रूट घेतल्यानंतर hx इज इक्वल टू रूट t मिळेल म्हणजे x इज इक्वल टू रूट t अपॉन h मिळेल म्हणजे x ची किंमत आता इकडे पुट करू म्हणजे आपल्याला dx इज इक्वल टू dt डिवाइडेड बाय 2x स्क्वेअर इनटू x x मध्ये रूट t अपॉन h तर हा x ला स्क्वेअर कॅन्सल होईल म्हणजे dx इज इक्वल टू आपल्याला फाइनली dt अपॉन 2h अंडर रूट t असा आपल्याला मिळेल म्हणजे dx ची किंमत झाली म्हणजे पूर्णपणे टी मध्ये झाली टी मध्ये आपण त्याला कन्वर्ट केला आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटिग्रेशनची लिमिट चेंज करायची आपल्याला तर त्यासाठी हे रिलेशन आहे एकदम सोपं आहे या रिलेशन वरन व्हेन x इज इक्वल टू 0 तर t इज इक्वल टू बघा इथे x चा जी होता आपल्याला तर ऑब्वियसली t इज इक्वल टू 1 0 मिळेल त्यानंतर व्हेन x इज इक्वल टू इन्फिनिटी तर ऑब्वियसली t इज इक्वल टू आल्सो इन्फिनिटी म्हणजे t बरोबर पण आपल्याला इन्फिनिटी मिळेल आता आपलं जे इंटिग्रेशन आहे तर हे इंटिग्रेशन x व्हेरिएबल मधून t व्हेरिएबल मध्ये आपण याला ट्रान्सफर केलेलं आहे तर यामध्ये इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम नवीन लिमिट फ्रॉम 0 टू इन्फिनिटी जाईल आता e as it is आता या ठिकाणी मायनस चिन्ह आहे म्हणजे व्यवस्थित सबट्रॅक्शन करावं लागलं आपल्याला तर बघा x स्क्वेअर च्या जागी आपण इथे t पुट केलं नंतर dx च्या जागी हे पुट केलं बघा इथे dt डिवाइडेड बाय 2h into root t अशा रीतीने आपण हे इंटिग्रेशन पूर्णपणे या ठिकाणी x व्हेरिएबल मधून t व्हेरिएबल मध्ये याला ट्रान्सफर केलेले आहे आता हे थोडंस सिम्प्लिफाय करून किंवा काही ऍडजस्टमेंट्स करून हे जे आपण फंक्शनच्या फॉर्म मध्ये येत का नाही ते आपल्याला दाखवायचे तर त्यासाठी आणि मग ते इव्हॅल्युएट करायचे तर i इज इक्वल टू या ठिकाणी पहिली महत्त्वाची गोष्ट ही 2x कॉन्स्टंट आहे म्हणजे 1/2h म्हणजे हे इंटिग्रेशनच्या बाहेर येते 1/2h इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम 0 टू इन्फिनिटी या ठिकाणी e रेस टू मायनस t आज इट इज आता हे रूट टी आहे म्हणजे खाली आहे अपॉन आहे तर रूट टी म्हणजे t रेस टू 1/2 आणि ते वरती घेतलं तर t रेस टू किती मायनस 1/2 dt अशा रीतीने आपल्याला इथं मिळेल बघा तर हे असं सिम्प्लिफिकेशन केलं जेणेकरून हा जो हे जे इंटिग्रेशन आहे तर ते कसं कसं करून आपल्याला गॅमा फंक्शन मध्ये ते आणायचं त्यासाठी हे सबट्रिब्युशन वगैरे केलं त्यासाठी हे ऍडजस्टमेंट्स केलं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे झालं नेक्स्ट बघा इट इज 1/2h इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम 0 टू इन्फिनिटी ए रेस टू मायनस टी आज इट इज आता टी रेस टू मायनस 1/2 च्या जागी आपण असं लिहू टी रेस टू मायनस 1/2 म्हणजे 3/2 सॉरी मायनस 1/2 आहे ना त्यामुळे इथं एन मायनस 1 म्हणजे 1/2 मायनस 1 असं लिहिलं आपण बघा की 1/2 मायनस 1 म्हणजे मायनस 1/2 असं आपल्याला मिळेल झालं आता हे जे इंटिग्रेशन आहे तर या गॅमा फंक्शनच्या फॉर्म्युलाशी कम्पेअर करा आणि इट इज 1/2h एज इट इज तर हे इंटिग्रेशन म्हणजे काय तर इट इज द इनवर्ट गॅमा फंक्शन ऑफ 1/2 बघा हे गेम च्या जागी किती आहे 1/2 सो i इज इक्वल टू 1/2h आणि गॅमा फंक्शन ऑफ 1/2 चा फॉर्म्युला आहे अंडर रूट पाय इट इज अंडर रूट पाय म्हणजे फायनली आपल्याला जे प्रूव करायचं त्याप्रमाणे इथं आपल्याला मिळेल अंडर रूट पाय अपॉन 2h इज द आन्सर तर अशा रीतीने हे या फंक्शन वरचे आपण काही एक्झाम्पल्स पाहिले तर पुस्तकातले आणखी काही एक्झाम्पल आहेत तर ते तुम्ही सॉल्व करू शकता पुस्तकात सॉल्व करायला पण गेलेले आहेत आणि सॉल्व तर मी जवळजवळ सगळे घेतलेले आता नेक्स्ट लेक्चरला आपण बीटा फंक्शन आहे तर ते त्याबद्दल आपण पाहूयात आणि त्याची डेफिनेशन वगैरे